तालुक्यातील तोळबळवाडी मुचंडी येथील युवकाचा 30 रुपये मागितल्याच्या कारणावरून गळा आवळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडला. अरुण शामू मलमे वयवर्ष 20 राहणार तोळबळवाडी मुचंडी असे मयत युवकाचे नाव असून या प्रकरणी त्याचा मित्र रमेश फकीरप्पा पाटोळे राहणार तोळबळवाडी मुचंडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अरुण मलमे आणि रमेश पाटोळे हे दोघे मित्र आहेत. नेहमीप्रमाणे ते मंगळवारी सकाळी 10 वाजता मलमे यांची दुचाकी घेऊन गेले होते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास रमेश आणि दुकानदार अंकुश हणमंत पाटोळे यांच्याकडून 30 रुपये घेऊन अरुणला द्यायचे आहेत म्हणून मागून घेतले. त्यानंतर दोघे कन्नड शाळेजवळ गेले, तिथे त्यांच्यात भांडण झाले. रमेशने अरुण याला खाली पाडत छातीवर बसून गळा आवळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी मयत अरुण यांचे वडील शामू गुंडू मलमे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून रमेश पाटोळे याच्या विरोधात चौक पोलिसांनी 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.